कौटुंबिक वातावरणात रंगलेला दैनिक प्रभातचा 93वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी 5 जानेवारी रोजी सायंकाळच्या रम्य वातावरणात साजरा झाला. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या दैनिक प्रभातने वाचकांच्या मनात जिव्हाळ्याचे नाते निर्माण केलंय. साजऱ्या झालेल्या स्नेह मेळाव्यातून दैनिक प्रभातविषयी असलेले प्रेम अभ्यंगतांच्या भेटीतून वृद्धिंगत झाले. शहरातील सर्वसामान्य वाचकांपासून ते राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक त्यासोबतच प्रशासन क्षेत्रांतील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थित राहून प्रभातच्या शतकाकडील वाटचालीला यावेळी शुभेच्छा दिल्या. शनिवार पेठेतील न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे बालक मंदिराच्या प्रांगणात या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजकीय क्षेत्रातून अनेक मान्यवर हे उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, पुण्याचे माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.